वेलकम बॅक मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे जो की सगळ्यांचा आवडता असा टॉपिक आहे काही जणांना तो टॉपिक थोडा कठीण जातो तो आज आपण ते सोप्या पद्धतीने बघणार आहोत तो म्हणजे आहे टॅली टॅली ए आर पी नाईन आपण हे याची सुरुवात करणार आहोत सर सरळ सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशनला नवीन आपला आजचा हा सेशन आहे यापूर्वी आपण एम एस सी आय टीचे जे आपण बघू बघितले आहे जसं की मायक्रोसॉफ्ट ऑफिस आपण पूर्ण बघितलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट एक्सेल पॉवर पॉईंट ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत तर आता आपण टॅलीला सुरू सुरुवात करत हो, आहोत आणि टॅली हे आता जे मी सांगत आहे की हे टॅली सगळं मराठीमध्ये आहे खूप छान पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेनेशन यामध्ये मिळणार आहे सर आता सुरुवात करूयात टॅली ई आर पी नाईनचा परिचय आपण बघूयात काय आहे नक्की टॅली तर आजकालच्या प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर एक, एक स्वतःचं सॉफ्टवेअर असते ज्यात त्यांचे ते लेखक काम करत असतात टॅली एक लहान आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिक कंपन्यांद्वारे वापरली जाणारी एक सॉफ्टवेअर आहे टॅली हे भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय अकाउंटिंग सॉफ्टवेअरपैकी एक आहे ची व्याख्या बोलायची झाली तर टॅली एक, एक लेखा सॉफ्टवेअर आहे जी की सर्व व्यावसायिक व्यवसाय आणि वैयक्तिक ऑपरेशन याची व्यवहाराची नोंद ठेवते ते आता टॅली काय आहे एक सॉफ्टवेअर आहे छोटासा त्याच्यामध्ये सगळ्या अकाउंटिंगच्या सगळ्या म्हणजे मॅनेज केलं जातं थोडक्यात के, असं म्हणायचं झालं तर जर तुमचा व्यवसाय असेल किंवा कोणत्या कंपनी असेल काय असेल तर त्याचं सगळ्या व्यवहारांच्या नोंदी त्या एका सॉफ्टवेअर मध्ये आपण मॅनेज करतो ते टॅली खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी तर टॅली इन्व्हेंटरी एक बहुत कार्यशील असे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपल्याला इन्व्हेंटरी बघायला मिळतो मॅनेजमेंट बघायला मिळते अकाउंटिंग आहे पेरोल प्रिपरेशन आहे कॉस्ट सेंटर मॅनेजमेंट आहे मल्टिपल करन्सी फंक्शन्स आहेत बिलिंग्स बँकिंग टॅक्सेशन रिपोर्टिंग रेशा अनालिसिस आणि सगळ्यांचं आत्ताच आवडतं आहे जी एस टी बरोबर आहे तर आपण हे सगळं काही बघणार आहोत आणि तेही सगळं आपण मराठीतच बघणार आहोत तर बघूयात आपण नेक्स्ट टॅली आर पी ची काही थोडी वैशिष्ट्य आहे ती आपण बघणारच आहोत प्रत्येक मी व्हिडिओमध्ये तुम्हाला टॅली एआरपी ची जी वैशिष्ट्य आहे ती मी वन बाय वन मी घेतच जाणार आहे तर आता बघूयात रिमोट ॲक्सेस एक रिमोट ॲक्सेस आपण करू शकतो जसं की आता टॅली आर पी नाईन कुठूनही रिमोटद्वारे डेटामध्ये प्रवेश करण्याची क्षमता प्रदान करते आणि आपण जसं बघतो की नाही एनी डेक्स वगैरे असतो या रिमोटद्वारे ते आपल्याला रि हे करतात प्रदान एंट्रिंग करतात आपल्या कम्प्युटरमध्ये वगैरे तर तसं आहे हे या वैशिष्ट्यासह आपल्याला वापर करता दुरुस्त वापरकर्त्याच्या आय डीवरती रिमोट प्रवेश करतो आणि अधिकृत करतो आणि अनुमती देत असतो टॅली नेट हे टॅली डॉट नेट म्हणून असे वाचले जाते टॅली डॉट नेट हे नेट नुसार एक अनुकूल वातावरण तयार करते जे की वर आधारित विविध सेवा सुलभ करण्यासाठी पूर्वगामी कार्य करते या नेटच्या सेवेसाठी प्रत्येक टॅली ई आर पी नाईन मनोबल आहे टॅली डॉट नेट हे खालील शे सेवा प्रदान करते आपल्याला काही बघूयात त्याची वैशिष्ट्ये टॅली नेटची वैशिष्ट्ये बघा दुरुस्त वापर करते तयार करणे आणि देखरेख करणे रिमोट प्रवेश रिमोट सेंटर सपोर्ट सेंटर डेटा सिंक्रोनायझेशन उत्पादन करते आणि टॅलीनेटद्वारे श्रे श्रेणी सुधारित करत असते तर हे टॅली नेटचे वैशिष्ट्ये आहेत आता आपल्याला बघायचं आहे जो की अकाउंटिंग अकाउंटिंग ला खूप महत्व आहे आता काय आहे अकाउंटिंग आपण बघूयात आपण इथून पुढे थोडे थोडे आपण असे छोट्या छोट्या व्याख्या सगळ्यांच्या बघणारच आहोत सुरुवातीला आपण अकाउंटिंग पासून सुरुवात करूयात अकाउंटिंग मध्ये म्हणजे काय की व्यापारातील दैनंदिन व्यवहाराची नोंद एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट खात्यात करणे म्हणजेच अकाउंटिंग होय बघा एखाद्या व्यवहाराची नोंद एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट खात्यात करणे म्हणजे काय एखादा अकाउंट असेल एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनीत त्याचं विशिष्ट एक खात तयार करायचं असतं म्हणजे ह्यालाच आपण अकाउंटिंग म्हणतो सोप्या भाषेत आहे हे ऍडव्हांटेज ऑफ अकाउंटिंग अकाउंटिंग ठेवण्याचे पुढील फायदे आहेत जसं की अकाउंटिंग मुळे आपल्याला व्यापाराच्या एखादा ठराविक कालावधीत झालेला नफा आणि तोटा असं समजत असतो व्यापाराची एकूण आर्थिक परिस्थिती समजत असते म्हणजे जसं की व्यापारात एकूण किती मालमत्ता म्हणजे असेट्स आहेत हे आपल्याला कळतं यानंतर आपला व्यापार इतरांना किती देणं म्हणजे लायबिलिटीज आहे हे इतरांकडून किती घेणं आहे तसेच इतरांकडून किती घेणं हे आपल्याला कळत असतं यानंतर व्यापारात किती भांडवल म्हणजे कॅपिटल आहे हे आपल्याला कळत असतं जसं की आपण आता बघितलं मालमत्ता म्हणजे असेट्स म्हणजे टॅलीच्या भाषेत आपण मालमत्ताला असेट्स असं म्हणतो इतरांना किती देणं घेणं आहे आपल्याला म्हणजे थोडक्यात उधारी वगैरे असं म्हणायचं झालं तर आपल्याला हे तर लायबिलिटीज हा शब्द आपल्याला दिलेला आहे भांडवलला आपण टॅलीच्या भाषेत आपण कॅपिटल असं म्हणतो यानंतर तसेच आपल्याला आपल्या व्यापारातील नफ्याची किंवा तोट्याची कारणे देखील अकाउंटिंग ठेवल्यामुळे समजू शकतात म्हणजे आपल्याला नंतर कोणी काही विचारलं बद्दल की तुमचा असा हा व्यवहार कसा झाला कोणत्या पद्धतीने तुम्ही याची मांडणी केली तर हे आपल्याला इझिली आपल्याला यानुसार आपल्याला कळत असतं वरील फायदे लक्षात घेता अकाउंटिंग हा व्यापाराचा आत्मा आहे आपल्यास हे सहज लक्षात येते हे अकाउंटिंग आहे यानंतर आपल्याला काही अकाउंटिंग शिकत असताना काही शब्दांचा वारंवार उपयोग करावा लागतो प्रथम आपण या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊया मी आत्ताच तुम्हाला सांगितलं भांडवल म्हणजे कॅपिटल या अशा वेगवेगळ्या शब्द असतात टॅलीचे जे एक वेगळी लँग्वेज असते ती थोडीशी थोडे शब्द त्याचे किचकट असतात पण आपण हे सोप्या पद्धतीने इथे सांगणारच आहे मी तुम्हाला काही शब्द असे असतात की त्यांची आपल्याला अर्थ माहिती नसतात तर ह्या छोट्या छोट्या डेफिनेशन्स मी तुम्हाला इथे घेऊन आली आहे तर आपण बघूयात व्यापार म्हणजे ट्रेड आपण ट्रेडला मराठीत व्यापार असं म्हणतो आपल्या टॅलीच्या भाषेत तर आपण ह्याच बघूयात की काय आहे नफा मिळवण्याच्या उद्देशाने वस्तूंची खरेदी आणि विक्री म्हणजेच व्यापार होय खरेदी आणि विक्री म्हणजेच व्यापार होय आता याच्यामध्ये काय खरेदी आता सिंपल आहे आपल्याला समजण्यात हेच नाहीये सिंपल लँग्वेज मध्ये मी ते मांडलेलं आहे खरेदी आणि विक्री व्यापार होय यानंतर प्रोफेशन आहे म्हणजे पेशा इन्कम मिळवण्याच्या उद्देशाने केलेले कार्य किंवा सात म्हणजे पेशा होय जसे की डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर केले जाणारे कार्य म्हणजे पेशा असे असते यानंतर व्यवसाय म्हणजे अर्थातच बिझनेस असं कोणतेही कार्य जे की नफा मिळवण्याच्या उद्देशाने केला जातो म्हणजेच व्यवसाय हे एक व्यापक शब्द आहे ज्याच्या अंतर्गत उत्पादक सेवांची खरेदी विक्री विमा इत्यादी येतात व्यापार आणि पेशा हे देखील याच्याच अंतर्गत येत असतात म्हणजे व्यवसायाच्या अंतर्गत येत असतात अंतर ये नेक्स्ट बघूयात मालक म्हणजे ऑनर एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जे व्यापारासाठी आवश्यकतेनुसार भांडवल आणि धन गुंतवणूक करते आणि त्यांचे संचालन करते बघा व्यवस्थित आवश्यकतेनुसार भांडवल आणि धन गुंतवणूक करते आणि त्याचे संचालन करते या व्यक्ती नफा आणि तोटा यासाठी जबाबदार असते याला मालक असे म्हणतात आता आपण बघूयात की जर का एका व्यापाराचा मालक एकच असेल आणि त्याला एकाकी मालक असे आपण म्हणतो म्हणजेच की प्रॉपर रायटर असं आपण म्हणतो याला म्हणजे एकाच व्यापाराचा एकच मालक असल्यानंतर यानंतर बघूयात की जर एकापेक्षा अनेक किंवा दोन व्यक्ती मालक असतील तर ह्याला आपण पार्टनर्स असे म्हणतो जर एकापेक्षा खूप व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह हे जे व्यापार बघतात तेव्हा त्यांना आपण शेअर होल्डर्स असं म्हणतो लक्षात घ्या हा खूप वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत व्यापार आणि व्यापाराचा मालक याच्यामध्ये मा जस की आपण एकाकी मालक बघितलं एकाकी मालक असेल तर आपण प्रॉपरेटर म्हणतो याला दोन व्यक्ती असतील किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती असतील तर आपण पार्टनर्स म्हणतो जर खूप व्यक्ती आणि व्यक्तींचा समूह असेल तर आपण त्यांना तर शेअर होल्डर्स असं म्हणतो यानंतर पैसे काढणे म्हणजे ड्रॉइंग्स असं आहे याच्यामध्ये आपण ला पैसे काढणे असं म्हणतो व्यापाराचा मालिक कि स्वतःच्या खर्चासाठी पैसे काढत तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतात तर आज आपण इतकेच डेफिनेशन्स बघणार आहोत तर पुढचे जे वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे आपण हळूहळू टप्प्याटप्पाने जर आपण वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघत गेलो तो आपना लोकर, लोकर समझने सो खुप होना रहे। तर आपल्याला लवकरात लवकर टॅली समजण्याच खूप इझी होणार आहे तर आय होप तुम्हाला ह्या सगळ्या डेफिनेशन्स व्यवस्थित समजत असतील तर माझ्या मा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे डेफिनेशन्स हळूहळू बघणारच आहोत सो so, स्टेट युन